अध्यक्ष महाराज, मराठा आरक्षणाचा प्रश्न अनेक सभासदांनी आपलं मत मांडलंय, अनेकांना आपलं मत मांडायचंय. दोनच मुद्दे मी मांडणार आहे, फार काही वेळ आपला घेणार नाहीये. कारण बहुतांश ज्येष्ठ सभासदांनी कशा पद्धतीने या मराठा आरक्षणाचा इतिहास राहिलेला आहे याच्याबद्दल चर्चा केली आहे. अनेकांनी अनेक दाखले दिलेले आहेत. खर तर आजची समाजाची परिस्थिती, समाजाचा सेन्स हा आपल्या सर्वांना आपण ज्ञात आहे. आणि एकीकडे अख्ख्या समाजाची जी भावना आहे आणि 288 आमदारांची पण जर तीच भावना आहे, तर मग आरक्षणामध्ये काय बाधा येते हे खरा सामान्य माणसाच्या मनामध्ये पडलेला प्रश्न आहे. कारण जो पारावर बसलेला शेवटचा माणूस आहे तो ह्या प्रत्येक सभासदाच्या बोलण्याकडे बारकाईने लक्ष देतोय. कुठेतरी विरोधी पक्षाच्या काही सदस्यांच्या भावनांमधनं असं येतं की मराठा समाजाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे, आणि मग कसं आरक्षण मिळणार नाही या पण कुठेतरी त्या बातम्या पेरल्या जात आहेत. हे पण कुठेतरी थांबलं पाहिजे. मोठ्या प्रमाणामध्ये आज समाज जो पिचलेला आहे, एखाद्या वेळेस 50 वर्षापूर्वी या समाजाची तशी परिस्थिती नसेल, पण आज समाजाची काय परिस्थिती आहे हे आपण सर्व डोळ्यांनी बघतो आहोत. आणि म्हणून हे कायदे मंडळ आहे, कायदे करणारं मंडळ, आपण केलेले कायदे हे कोर्ट त्या कायद्यांची अंमलबजावणी होतं का नाही हे बघतं कोर्ट. बोलू नका. आणि त्याच्यामुळे आपणच जर असे हाताश सारखे राहिलो की हे कसं शक्य आहे आणि हे कसं शक्य नाहीये. मला अभिमान आहे, एक वेळ मागच्या मुख्यमंत्री महोदय आपले देवेंद्र फडणवीस साहेब असताना त्यांनी हे टिकणारं आरक्षण हे आपल्याला दिलं होतं, आणि हे देणाऱ्यांचं सरकार आहे. आज आपले आदरणीय मुख्यमंत्री असतील, आज आपले दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, यांनी हा शब्द हा समाजाला दिलेला आहे. हा खरं होल्याशिवाय राहणार नाही, याचा मला सार्थ अभिमान पण आहे आणि ही अपेक्षा पण आहे. आणि त्याच्यामुळे आपण जो कायदा करतो या कायद्याला संरक्षण देण्याचं काम हे कोर्टातनं होणार आहे. आपण कायदा अशाच पद्धतीने पारित करणार की जे कोर्टामध्येही टिकणार आहे आणि टिकणारं आरक्षण या मराठा समाजाला मिळेल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये दुमत नाही. थोडासा एकच मुद्दा त्याच्या पुढे मांडतो की एक आज समाजामध्ये कुठेतरी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय की ओबीसींचं काढून मराठा समाजाला आरक्षण देणार आहे का, ओबीसींमध्ये आपण अजून काही फूट पडणार आहे का, हे दोन अत्यंत वेगळे विषय आहेत. मला वाटतं ओबीसी आरक्षणामध्ये ज्या लोकांकडे ऑलरेडी कुणबीचे दाखले आहे ते ऑलरेडी ओबीसी आहेतच. या कुणबीचा दाखला ज्यांना आहे त्यांनाच आज ओबीसी आरक्षण मिळणार आहे. आणि मराठा समाजाचा आरक्षणाचा हा मुद्दा वेगळा आहे. आणि त्याच्यामुळे ओबीसीचं आरक्षणामध्ये मराठे घेणार आहोत का, ओबीसी आरक्षणामधनं आपण काही वाटा देणार आहे का, हे अत्यंत दोन वेगळे मुद्दे आहेत. आज मराठवाड्यामध्ये ज्या नवीन काही नोंदी, तिथं नवीन नोंदी थोडीच कुणबींच्या दाखल्या जात आहेत. या पेशवेकालीन असतील, या निजामकालीन नोंदी असतील, ज्या आतापर्यंत सापडल्या नाही या नोंदी ज्या आज सापडत आहेत त्यांनाच कुणबीचं आरक्षण तिथं ओबीसी मधनं द्या, एवढं शिंदे समितीचं तिथं हे आहे. आणि मराठ्यांचं आरक्षण हा वेगळा विषय आहे. आणि त्याच्यामुळे हे दोन्ही वेगळे विषय एकमेकांमध्ये गुरफटून समाजामध्येही कुठं संभ्रम निर्माण करण्यात येऊ नये अशी पण माझी भावना आज मी व्यक्त करतो. पुनश्च एकदा मराठा समाजाचा असेल, धनगर समाजाचा असेल, इतर समाजांची जी काही आज सामाजिक परिस्थिती आहे, हे मायबाप सरकार आहे, हे सरकार या समाजाला न्याय देईल अशी अपेक्षा मी बाळगतो. आपण मला बोलण्याची संधी दिली, इतरही सदस्यांना बोलण्याचा जो अधिकार आहे त्याच्यावरही गदा न आणता माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला, सन्माननीय सदस्य बाळासाहेब थोरात.